तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण सरळ पद्धतीने वर्गीकृत संख्यांचा मध्य काढणे शिकलो होतो आज या व्हिडिओमध्ये आपण वर्गीकृत संख्यांचा मध्य काढणे गृहित मध्य पद्धतीने म्हणजेच मेन ऑफ ग्रुप डेटा बाय अझ्युम्ड मीन मेथड द्वारे शिकूया आपल्याला माहीत आहे की संख्या जास्त असल्याकारणाने आपण अवर्गीकृत संख्यांचे गटांमध्ये वर्गीकरण करून त्या कमी करतो आणि वर्ग मध्यांतर काढून सरळ पद्धतीने मध्य मिळवू शकतो पण कधीकधी आय आणि चे मूल्य इतके जास्त असते की त्यांचा गुणाकार मिळवणे तर कठीण होतेच पण त्यासाठी वेळही जास्त लागतो तर तुम्ही आय या गुणाकाराची प्रक्रिया आणखी सोपी करू शकता का चला या उदाहरणाद्वारे समजण्याचा प्रयत्न करूयात एका झाडाच्या साठ फांद्यांची लांबी सेंटीमीटरमध्ये मोजली आहे आणि झाडापासून मिळालेल्या संख्यांखालील तक्त्यामध्ये दाखवल्या आहेत तर झाडांच्या फांद्यांच्या लांबीचा मध्य किती असेल चला बघूया दिलेल्या तक्त्यांवरून आपण म्हणू शकतो की सगळ्यात आधी प्रत्येक वर्ग मध्यांतरासाठी आपण वर्गचिन्ह म्हणजेच मध्यबिंदू एक्साय मिळवूया ज्यासाठी आपण वर्गचिन्हाचा वापर करतो जिथे वर्ग मध्यांतराचे माप चाळीस आहे इथे फांद्यांची संख्या प्रत्येक वर्ग मध्यंतराची वारंवारता म्हणजे ला दाखवतात आपल्याला फांद्यांच्या लांबीचा मध्य माहीत करायचा आहे तो आपल्याला एफ आय आय यांच्या हे सोपे करण्यासाठी तुम्ही काय विचार कराल चला बघूया इथे आपण एफ आय च काही करू शकत नाही पण प्रत्येक एक्सआयच्या जागी एक छोटी संख्या भरू शकतो त्यामुळे आपला हिशेब सोपा होऊ शकतो म्हणून मिळालेल्या मधून कोणत्याही एक्सायला गृहित मध्यच्या रूपात निवडू शकतो ज्याला आपण ए ने व्यक्त करतो परंतु आपला हिशेब अजून सोपा करण्यासाठी आपण एक असा गृहित मध्य म्हणजे ए एक एक्सआयपासून घेऊ शकतो जो एक्स वन एक्स टू एक्स च्या मध्ये कुठेतरी येत असेल म्हणून इथे आपण तक्त्यामधून दोनशे निवडू शकतो जिथे आपण ए आणि प्रत्येक च्या मधील अंतर मिळवू शकतो अर्थात पासून चे विचलन म्हणजेच डेव्हिएशन मिळवतो जिथे आपण प्रत्येक डी चा गुणाकार त्याच्या त्याच्या संगत वारंवारता एफ आय सोबत करतो ज्याचा गुणाकार एफ आय डी आय मिळतो ज्याच्या गुणाकाराची बेरीज खालील तक्त्यात दाखवतो तु। तर तुम्ही विचलनाचा मध्य मिळवू शकता का अगदी बरोबर विचलनाचा मध्य मिळवण्यासाठी एफ आय आय गुणाकाराच्या एफ एफआय संगत वारंवारतेच्या बेरजेचा भाग देतात पण तुम्हाला लक्षात असेल की आपण डीआय मिळवण्यासाठी आपण प्रत्येक मधून ए लावजा केले होते म्हणून मध्य मिळवताना आपल्याला डी वेळामध्ये ला मिळवावेही लागेल हे खालील प्रकारे स्पष्ट केले आहे ज्यामुळे फांद्यांच्या लांबीचा मध्य जवळजवळ दोनशे दोन, दोन दशांश सहा सहा सेंटीमीटर मिळतो तर आशा करतो की मध्य मिळवण्याची ही पद्धत तुम्हाला समजली असेल मध्य मिळवण्याच्या ह्या पद्धतीला गृहित मध्य पद्धत म्हणतात या ह्या व्हिडिओमध्ये आज आपण वर्गीकृत संख्यांचा मध्य गृहीत मध्य पद्धतीने मिळवणे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित मनोरंजक उदाहरणे बघूया